नारायणगावपासून 5 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात नारायणगडाच्या पायथ्याशी असलेली हस्ताई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, यशवंत नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आणि द्राक्ष बागायतदार महादेव वाघ यांचा मुलगा गणेश महादेव वाघ यांनी पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनीत 6 वर्ष नोकरी केली, परंतु मातीशी जोडलेली नाळ त्यांना नोकरीत समाधान मिळू देत नव्हती. गणेश वाघ यांनी अखेर नोकरी सोडून आपल्या गावी परत येण्याचा निर्णय घेतला. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं. स्वमालकीचे 100 एकरहून अधिक द्राक्ष उत्पादक क्षेत्र असल्याने व जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असल्याने द्राक्ष व इतर फळे जास्तीत जास्त दिवस टिकू शकतील व त्याची परदेशात निर्यात करता येईल यासाठी कोल्ड स्टोरेज प्रकल्प सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. हस्ताई अॅग्रो प्रोड्युसरच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी महादेव वाघ, प्रकाश वाघ, गणेश वाघ, अमोल वाघ आणि मयूर वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गणेश वाघ नव्याने सुरू करत असलेल्या हस्ताई अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल दीर्घकाळ टिकून तो परदेशात पाठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आपण काहीतरी करायला हवे हा विचार मनात आल्यानंतर ती सत्यात उतरवण्यामागे कुटुंबियांचा मोठा वाटा असल्याचं गणेश वाघ सांगतात. हार्वेस्टिंग करून एकदा द्राक्षाचे घड किंवा द्राक्षमाल इथे कोष्टोरीला आल्यानंतर आपण त्यामध्ये जे काही कीटक किडी रोग असतील त्याचं आणि क्वालिटी ते इथे चेक केलं जातं, त्याला आपण प्री इन्स्पेक्शन चेकिंग म्हणतो. या इन्स्पेक्शनमधून पास झाल्यानंतरच आपण हा माल पुढे सॉर्टिंगला, ग्रेडिंगला आणि पॅकिंगला नेतो. एकदा क्वालिटी चेक केल्यानंतर इथे हा होल्डिंग एरिया आहे. आता पुढे ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग आधी इथे द्राक्ष थोड्या वेळ होल्ड केले जातात. आता होल्डिंग एरियानंतर आपला हा मुख्य पॅक हाऊस आहे. इथे ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग या सर्व प्रोसेसेस आपल्या शेतमालावर केल्या जातात, तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथे ह्या 2 महिला सॉर्टिंग करत आहे, म्हणजे जे खराब बेरी असतील घडामधल्या त्या काढून टाकत आहे. आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला आमचे सुपरवायझर पण असतात, ते त्यांना वेगवेगळ्या प्रकारे गाईड करतात. एक्सपोर्टला आमच्या ज्या ओव्हरसीज कस्टमर आहे त्यांना ज्या क्वालिटीचा माल लागतो तोच आम्ही इथून त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि वेईंग झाल्यानंतर हा जो माल आपण शेतावरून आणला आहे हा अशा प्रकारे प्रत्येक पनेटचं वजन करून बॉक्समध्ये पॅक केला जातो. म्हणजे आमचं हे सर्व काम इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार होतं, जे की युरोपमधल्या, चायनामधल्या कस्टमरला एक्सपेक्टेड आहे. या चेंबर मध्ये पॅकिंग झालेला माल आल्यानंतर आपण त्याचं गणाचं तापमान जे आहे ते 0 डिग्री ते 1 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये आणेपर्यंत आपण जो ते करतो चांगलं आहे, त्याद्वारे मालाचं टेम्परेचर कमी केलेलं होतं, म्हणजे त्याची जी कीपिंग क्वालिटी म्हणतो आपण ती वाढतो. प्री
विपुलित झाल्यानंतर टेम्परेचर एकदा आलं, डेअरी टेम्परेचर आलं की आपण तो माल इथे कोल्ड रूममध्ये ठेवतो. कोल्ड रूममध्ये आपण जोपर्यंत आपला डिस्पॅचला माल येत नाही पण ते आपण लोड होत असतो हा माल इथे स्टोर केला जातो. हे आपले कोल्ड रूम आहे, असले असे तीन कोल्ड रूम आहे. एकाची क्षमता आहे 75 तर तीन करून आपली 47 एकाची क्षमता आहे. आपल्या हस्ता ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या या युनिटमध्ये एकूण 2 प्रिकुलिंग चेंबर, 10 मेट्रिक टन प्रत्येकी आणि 3 कोल्ड रूम्स, 75 मेट्रिक टनचे 2 आणि 90 मेट्रिक टनचा 1, असे एकूण 3 कोल्ड स्टोरेज आणि 2 प्रिकुलिंग युनिट आहेत. शेतकऱ्याच्या शेतापासून तर पॅकिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोरेज पासून आता आपण डिस्पॅच एरियामध्ये जात आहोत. इथून आपण शेतकऱ्याचा माल प्रत्यक्ष मार्केटमध्ये आपण पाठवतो. तर तो माल पाठवण्यासाठी रेफर कंटेनरचा वापर आपण करतो. रेफर कंटेनर म्हणजे ज्यामध्ये तापमान मेंटेन केलेलं असते. तर हा डॉक एरिया आहे. इथे कंटेनरच्या ज्या गाड्या येतात त्या इथे डॉक केल्या जातात आणि इथून जो शेतमाल आहे आपण बॉक्समध्ये पॅक केलेला तो कंटेनरमध्ये लोड केला जातो. तर ह्या कंटेनरमध्ये सुद्धा टेम्परेचर मेंटेन केले जाते. ह्या कंटेनरमध्ये सुद्धा टेम्परेचर मेंटेन केलेले असते. त्यामुळे इथून ग्राहकाच्या हातामध्ये माल पडेपर्यंत तो माल फ्रेश राहतो आणि ग्राहकांनाही चांगल्या चवीची द्राक्ष खायला मिळतात. तर माझे शिक्षण, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी एक 6 वर्ष पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये जॉब केला आहे. तर हा जॉब करत असताना मला ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड आमचं घरचं शेतीच आहे. तर लहानपणापासून मी बघतो आमचे वडील आणि चुलते, आमची जॉईंट फॅमिली आहे. तर आम्ही सर्व एक एक्सपोर्ट क्वालिटी ग्रेप्स याचं आम्ही उत्पादन घेतो आणि दरवर्षी जसं मला आठवते लहानपणापासून तसं मोठमोठ्या ज्या एक्सपोर्टर कंपन्या आहेत त्यांना आम्ही एक चांगल्या क्वालिटीचा माल उत्पादन करून आम्ही त्यांना देतो. तर असं करत करत आमचं शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर आम्ही सर्वांप्रमाणे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आम्ही जॉब घेतली. तर जॉब करत असताना 5-6 वर्ष झाली तर आम्हाला असं लक्षात आलं की या फील्डमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि जर काहीतरी मोठं करायचं असेल किंवा आपलं जे बॅकग्राऊंड आहे शेतीचं त्यामध्ये आपल्याला काही जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर आपण काहीतरी आपण जो माल पिकवतो शेतकरी जो माल पिकवतो ते आपण स्वतः त्याचं मार्केटिंग केलं लोकलपासून तर इंटरनॅशनल मार्केटपर्यंत तर त्यासाठी जे काही सर्व फॅसिलिटी लागते, जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण जर डेव्हलप केलं तर काय होईल. तर त्या अनुषंगाने आम्ही अभ्यास करून विचार करून आम्ही हे युनिट उभारायचा निर्णय घेतला. तर सर्वप्रथम हे आपले पोस्ट हार्वेस्ट एक्सपोर्ट ओरिएंटेड पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे काय, शेतकऱ्याने शेतामधून जो त्याची फळं जो हार्वेस्ट करतो किंवा तोडतो तर त्यानंतर ती आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे असतात. तर ह्या 2 गोष्टींमध्ये ज्या सर्व काही प्रोसेस असतात त्या आपण इथे इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आपण त्या इथं करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आपण हार्वेस्ट केल्यानंतर त्याची क्वालिटी चेक करतो, त्यानंतर त्याला आपण सॉर्टिंग ग्रेडिंग करून आपण पॅकिंग करतो. पॅकिंग केल्यानंतर त्याची साठवण क्षमता किंवा टिकवण क्षमता वाढावी म्हणून आपण त्याला प्रिकुलिंग करून ते कोल्ड स्टोरेजमध्ये आपण स्टोअर करतो आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी आपण जे कंटेनर बोलवतो तर त्या कंटेनरमध्ये आपण तो लोड करून हा बाय एअर किंवा व्हेसल म्हणजे जहाजामध्ये हा माल लोड होऊन हा मार्केटमध्ये जातो आणि तिकडच्या ग्राहकाला हा फ्रेश किंवा ताजा माल चांगल्या चवीचा उत्कृष्ट क्वालिटीचा खायला मिळतो आणि त्याद्वारे आपले जे शेतकरी आहेत किंवा आम्ही आपला जो माल आहे आपण जो मेहनतीने पिकवलेला त्याची आपल्याला योग्य किंमत मिळते. तर सर्वप्रथम ह्या कोल्ड स्टोरेज युनिटबद्दल बोलायचं झालं तर याची प्रिकुलिंग
ची क्षमता आहे 10 मेट्रिक टनचे 2 चेंबर आहेत, म्हणजे 20 मेट्रिक टन पर बॅच. अशा आपण मल्टिपल बॅचेस रन करू शकतो थ्रू आउट द डे. आणि याचे कोल्ड जे रूम्स आहेत त्याची क्षमता आहे साधारणतः 250 मेट्रिक टनच्या आसपास कंबाईन क्षमता आहे. तर आपण 250 मेट्रिक टन एकूण इथे मटेरियल वन टाईम एका वेळी स्टोअर करू शकतो. आणि कसं आहे, आज आमचा हा परिसर जो आहे तो द्राक्ष उत्पादनासाठी हा प्रसिद्ध आहे. तर नारायणगाव भागामधली जी रंगीत वाहन आहेत किंवा कलर व्हरायटी म्हणतो आपण, ब्लॅक जम्बो सीडलेस आहे, क्रिम्सन आहे, याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी आहे. तर शेतकऱ्यांना किंवा आम्ही स्वतः जो माल प्रोड्यूस करतो त्याला या आमचा जो कोल्ड स्टोरेज युनिट आहे यात याचा वापर करून आपण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सहजासहजी आपण पोहोचू शकतो. आणि त्या द्वारे शेतकऱ्यांच्या मालाचं व्हॅल्यू ॲडिशन होतं. तर त्याचा फायदा या चेन मधल्या म्हणजे शेतकऱ्यापासून तर ट्रान्सपोर्टरपर्यंत आणि ह्या सर्वांना होणार आहे. हो, तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं पहिल्यापासून आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही 3 भाऊ आहेत, आमचे वडील आणि त्यांचे अजून 2 भाऊ. तर त्यांची शेती ही पहिल्यापासून एकत्रच आहे. तर असं करत असताना आम्ही आता भाऊ आहेत, ही माझी आई आहे आणि ही त्यांची मिसेस आहे. तर आम्ही हा युनिट स्थापन करतानासुद्धा आम्ही हा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बाकी काही शेतकऱ्यांची आमच्या फॅमिली मेंबरची मदत घेऊन आम्ही हा याचे मॅनेजमेंट आम्ही दोघं पाहत आहेत. तर त्यांची मला खूप मोलाची साथ भेटते आहे आणि सपोर्ट भेटतो आहे. आणि आमचे वडील श्री महादेव वाघ हे पण आम्हाला ही कंपनी चालवण्यामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहेत. तर जेव्हा आपलं सीझनमध्ये आतमध्ये पॅकिंग चालू असतं त्यावेळेस इथे कमीत कमी 60-70-80 जे लेबर आहेत त्यांना आपण रोज 3-3 महिने त्यांना म्हणजे हे उपलब्ध होतो, रोजगार उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे परमनंट आपल्याकडे 6-7 स्टाफ आहे तर त्यांनाही आपला वर्षभर इथे रोजगार उपलब्ध होतो. तर आपल्या भागातून मुख्यत्वे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजेच चीन, थायलंड, मलेशिया इकडच्या पूर्व आशियामधल्या देशामध्ये जास्त निर्यात होते. त्याचप्रमाणे जे आपलं हे आहे इंग्लंड, UK, परत स्पेन, फ्रान्स, युरोपियन कंट्रीमध्ये आपली मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होते. मी मित्रांना असा सल्ला देईल की जर तुम्हाला नोकरी करण्यापेक्षा जर शक्य असेल तर तुम्ही स्वतःचा काही ना काही व्यवसाय उभा राहा आणि त्याबरोबर तुमची स्वतःचीही प्रगती करा आणि तुमच्याबरोबर जे काही इतर लोक आहेत त्यांनाही तुम्ही मार्गदर्शन करा आणि मोठे व्हा, खूप मोठे व्हा. शेतीशी नाळ जुळली असल्याने गणेश वाघ या उच्च शिक्षित तरुणाने उभारलेल्या या कोल्ड स्टोरेज प्रकल्पामुळे स्वतःच्या शेतीसोबतच परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या द्राक्ष आणि इतर फळमालाचं नुकसान कमी होऊन जास्तीचं आर्थिक उत्पन्न मिळवता येणार आहे. यामुळे हस्ताई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.